वन वे सो राजू शेट्टी जाईल. कोण संसदेत जाईल यंदा असं वाटतं तुम्हाला? तीन उमेदवार जावं धरशील म्हणे असं आमचं मत आहे. तिथे महाविकास आघाडी उभी राहिली तरी शेवटी जनतेचा कौल महत्वाचा राहणार. सत्यजित पाटील वाळवा शिरळा ते सांगली जिल्ह्यात येतं म्हणजे मी आत्ता आम्हाला ते दिसताय देतं. आता शिरळा आले होते म्हणणं परवा, पण बऱ्यापैकी ते असतील टक्कर होईल बऱ्यापैकी. पण आमचं मत राष्ट्र ह्यालाच असं. उद्धव साहेबांनी बाहेरून पाठिंबा देतो म्हणून शब्द दिलता, बघूया आता कसं काय काय. विद्यमान खासदार मतदारसंघात फिरकलेच नाही गेली 5 वर्ष. एवढे मोठे आता कोरोना झाला, त्यानंतर महापूर 2 फेस केले जनतेनं शिरूर तालुक्याच्या पर्टिक्युलर बघितला तुम्ही 2019-21 मतदारसंघात फिरकलेच नाहीत. मग 100% नाराज आहे धैर्यशील मानेच्यावर. अकरावी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. हॅलो नमस्कार, मी शुभम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वज्रधारी न्यूजमध्ये. राजलक्ष्मी ग्रुप विटा प्रस्तुत जनसभा ते लोकसभा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आढावा घेणार आहोत जयसिंगपूरचा. जयसिंगपूर हे हातकणंगले मतदारसंघातलं एक महत्त्वाचं शहर आणि या शहरामधला कौल हा कुणाच्या बाजूने जातो, धैर्यशील माने, राजू शेट्टी की सत्यजित पाटील? चला जाणून घेऊयात लोकांची मतं काय आहेत. सांगाल कुणाची हवा जास्त वाटते यंदा हातकणंगलेमध्ये? मी इथला नाही, मिरजे. बर बर दादा, काय सांगाल इथं सध्या काय वातावरण, काय परिस्थिती राजकारणात? वातावरण एक वन वे सो राजू शेट्टी झालं असं आहे. होय, पण आता कसं आहे की आता इथं धैर्यशील माने खासदार होते, शिवसेनेचे होते, निवडून आले होते, फिरकलेच नाहीत ते. पण ही शिवसेना फुटल्यानंतर आता सत्यजित पाटलांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली, तर सत्यजित पाटील पण इथं हवा जास्त असं म्हणाला. उमेदवारी माघार घेण्यास दिवस अजून आला नाही, काही पण होऊ शकते, हे राजकारण आहे शेवटी. तुम्हाला आशा आहे की उद्धव साहेबांनी बाहेरून पाठिंबा देतो म्हणून शब्द दिलता, बघूया आता कसं काय काय. पण ते ना मशाल चिन्हावर लढायला सांगितलं होतं की शेट्टी साहेबांना, ते म्हणा नाही म्हणाले. मग आता म्हणून तर त्यांनी आता उमेदवार उभा केला मव्याचा. स्वबळावर निर्णय घेतलाय त्यांनी लढायचा, जनता तर पाठिंबा काय तर बघूया. राजू शेट्टी, राजू शेट्टींच्या यंदा विद्यमान खासदार मतदारसंघात फिरकलेच नाहीत गेली 5 वर्ष. एवढे मोठे आता कोरोना झाला, त्यानंतर महापूर 2 फेस केले जनतेनं शिरूर तालुक्याच्या पर्टिक्युलर बघितला तुम्ही 2019-21 मतदारसंघात फिरकलेच नाहीत. मग 100% नाराज आहे धैर्यशील मानेच्यावर. आणि तिरंगी लढत तर नाहीच आहे, झाली तर दुरंगी होईल. एक सत्यजित पाटील, राजू शेट्टी येणार. धैर्यशील माने निवडून 100% राजू शेट्टी. बर, इथं आणखीन आपल्याकडं सगळी लोक काय सांगाल नाश्ता करायला काय, कुठं असतं, कुठं राहता? मी बुधगावचा आहे. बुधगाव. बुडगाव. हो. बर, इथं काय सध्या किती दिवस झाले इथं? मी आत्ताच आलो ज्येष्ठ. होय, काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? बुधगावचा आहे. बुधगावचा आहे. तुम्ही बर. आता इथं हे नाश्ता जे करतायत यांना आपण जरा आणखीन इथं लोकांना घेऊयात. बाबा कुठले तुम्ही? इथलेच का? आम्ही इथलं जयसिंगपूरचं.
काय वाटतं कुणाची हवा आहे? हवा काय अजून अर्जच पत्ता नाही, हवा काय सांगायचं आता, कोण भरणार आहे कोण नाही हेच माहित नाही अजून. पण आता उमेदवारी जाहीर झाली की धैर्यशील माने आहेत, राजू शेट्टी आहेत की, पण अजून कोण सत्यजित पाटील उद्धव ठाकरे आता काय सांगता येत नाही होते. तीन माणसं उभी अजून माघार घेतल्याशिवाय काय करणार नाही आम्ही, सांगणार येणार म्हणून. गेल्या पाच वर्षामध्ये आता माने खासदार होते तर त्यांचं काम कसं राहिलं? त्यांचं काय कामच नाही, कामच केलं नाही. आणि सत्यजित पाटील आता उमेदवारी जी यांनी उद्धव ठाकरेंनी घोषित केली, आता अर्ज भरतील तेव्हा भरतील, माघार घेतील तेव्हा घेतील, पण सत्यजित पाटील म्हणून त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते त्यांना काय इथं कधी आलेत काय म्हणजे त्यांच्याबद्दल? अजून काय इकडे आलेच नाही ना, आता नवीन भरणार अर्ज, ते पहिल्यांदा भरल्यात ना अर्ज. नाही इथं या मतदारसंघामध्ये कधी जयसिंगपूरमध्ये कधी त्यांनी फेरी मारली वगैरे काय असं त्यांच्याबद्दल तुम्हाला मतदार म्हणून काय? अजून तर काय आलेलं नाही ते कधी. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं इथं जयसिंगपूरचं मतदार? नाही अजून काय सांगता येत नाही तसं. आणि मग राजू शेट्टींचं काय तुम्हाला वाटत आहे? काय आहे की त्यांचं काम आहे थोडा, शेतकरी संघटना, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम आहे त्यांचं. आता महिना राहिलाय मतदानाला, 4 तारखेला निकाल आहे, कोणी येईल असं वाटतंय? तसं काय सांगता येत नाही, नाही सांगता येत, असं काही सांगता येत नाही असं म्हणतात बाबा. पण ठीक आहे, इथं आणखीन आपल्याकडे काही तरुण वर्ग पण आहे. मित्र काय सांगशील, कोणाची इथं चर्चा जास्त चालू आहे? 3 उमेदवार आहे, काय आयडिया नाही एवढी. उमेदवार माहितीच कोण? हो, कोणतरी आहे धैर्यशील माने वगैरे, आणि राजू शेट्टी. आणखी एक उमेदवार आहे? आणखी काय? आणखी सत्यजित पाटलांना उमेदवारी दिली उद्धव ठाकरेंनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. ठीक आहे, आता या तिरंगी लढतीमध्ये कोणाला एज जास्त असं वाटतं तुला? राजू शेट्टी यांना वाटतं मला. का असं का? म्हणजे सत्यजित पाटील पण आहेत, शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा असणार आहे यावर. मग हातकणंगले एवढा मोठा मतदारसंघ आहे, शेतकऱ्यांचा पाठिंबा राजू शेट्टींना वाटतोय, पण तिकडनं सत्यजित पाटलांच्या मागं एवढी महाविकास आघाडी उभी आहे की, तरी पण तुला काय वाटतं की राजू शेट्टी कितीही महाविकास आघाडी उभी राहिली तरी शेवटी जनतेचा कौल महत्वाचा राहणार आहे? काम वगैरे यामध्ये जरा लोक नाखुश असतील असं मला वाटतं. यंदा 24 कोण निवडून जाईल असं वाटतं इकडनं हातकणंगले मधून? राजू शेट्टी वाटतं. अवा काय सांगाल, या तुमचं मत वेगळं असेल की त्यांचं तुमचं जेवण? अहो तुम्ही मतदार, ज्येष्ठ मतदार आहात, बरोबर. 4 आहेत येतो उमेदवार, 3 कसं म्हणाला? कोणकोण आहेत? चौथे कोण आहेत? वंचितचे, वंचितचे नाही काय? बरं बरं, वंचितचे, वंचितचा उमेदवार पकडला आपण. 4 उमेदवार आहेत, बरोबर. 4 उमेदवारांपैकी कोणाची चर्चा जास्त वाटते? ज्यादा राजू शेट्टीचं येणार. राजू शेट्टीची वाटते का असं वाटतं तुम्हाला? का शेतकरी माझ्या काम नाही केलं, बाकीचे पण काम केले नाही. शेतकरीसाठी तरी एकटाच राहतो, त्यांनी का बोलत नाही शेतकरीसाठी? कोण त्यांनी आता शासन आपल्या दारी वगैरे आणलं की नाही, दरासाठी कोण आंदोलन केलंय काय अजूनपर्यंत? सोयाबीनचं केलं, कापसाचं केलं, कशाचं केलं आंदोलन? कुठले एवढे पुढारी आहेत केल्यात काय? कोण तुम्ही बघायला येत असेल करता आंदोलन, शेतकऱ्याला 4 पैसे मिळतात म्हणून करायचं. मग आता उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांना उमेदवारी जाहीर केली, त्याला काय त्यांच्या शिवसेनेमध्ये 2 वाटणे होणार झालेत की ऑलरेडी झाले नाही वाटणे? 2 वाटणे जाणार. सत्यजित पाटलांना इथं काही चान्स आहे की असं वाटतं? तिकडे शिरो झालं का नाही? तिकडे जर त्यांच्याकडे असेल तिकडे नाही असं काय नाही. शाहूवाडी पण तिकडे काय असेल ते? इथं कमी येते, कमी. 24 निवडून कोण जाईल वाटते दिल्लीला? राज शेट्टीशी जाणार यंदा, राजू शेट्टी जाणार. 19 काय झालं होतं? 19 हे झालं, जरा हे जाते लोक. बरं ठीक आहे, मग यंदा निवडतील असं वाटतं. आणखीन लोक, बरीच लोक इकडं आहेत, नाश्ता करत आहेत. दादा काय सांगाल, कोणाची हवा जास्त वाटते यंदा? मोदीजी ते हात करंगली मध्ये देशात दगड जरी उभा केला दगडाला नव्हता. चला तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आता किती जणांना काय सांगू का? ही इलेक्शन जी म्हणजे तुम्ही लोकसभेची म्हणता की नाही, लोकसभेची इलेक्शन ही राष्ट्रीय मुद्द्यावर लढली जाते, म्हणजे देशाचं संरक्षण असू दे किंवा ह्या गोष्टीवर लढली जाते. तो हिशोब झाला तो मोदी आणि मोदीचे प्रणित जे आता त्यांचं मित्रपक्ष असतील त्यांचा कोण उमेदवार असेल त्यांना आम्ही मतदान करू. अच्छा, धैर्यशील माने इथं महायुतीकडनं येतात? बरोबर बरोबर, महायुतीमध्ये BJP असल्यामुळं आम्ही. त्यांची कामं काय असतील इथं तुम्ही त्यांना? बघा आम्हाला आता त्यांची कामं इथं काय आम्हाला आवश्यकता नाही, आम्हाला आमची पंचगंगा नदी तेवढं स्वच्छ करून असावी एवढंच आमचं मागणी आमची आहे, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी. पण आता ते आताची कशावर देणार असं म्हणताय का? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर.
तुम्ही पंचगंगा नदी आता ती शुद्ध करून नवी म्हटलात, पण ते पंचगंगा परिक्रमा राजू शेट्टी केली होती काही वर्षभरापूर्वी, केल्यानंतर शुद्ध होते असं जर असं तर आम्ही पण त्याच्यासाठी ते काम करतात असं ग्राउंड वरती अख्या राज्यात दिसते. आता माधमापूर वगैरे असं परिक्रमाच करून आलो पंचगंगेची, त्यानं होत आलं तर आता बघू झाले का, त्यानं होत नसते का, परिक्रमा केल्याने काम करणे दोन वगैरे. आणखी एक उमेदवार आहे की सत्यजित पाटील पण उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणणं? नाही, सत्यजित पाटील हे वाळवा शिरळा ते सांगली जिल्ह्यात येतं, म्हणजे मी आत्ता आम्हाला ते दिसताय येतं, आता शिरळा आले होते म्हणणं परवा, पण बऱ्यापैकी ते असतील टक्कर होईल बऱ्यापैकी, पण आमचं मत राष्ट्र ह्यालाच असेल. कोण येईल आता तुम्ही टक्कर होईल म्हणताय, 19-20 फरकाने निवडून येतील, पण कोण संसदेत जाईल यंदा असं वाटतंय तुम्हाला? तीन उमेदवार जावं धरशील म्हणे असं आमचं मत आहे. बर, तुमचं काय मत आहे दादा? तुम्ही काय या 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 की या या इकडे या या हो या की चालते काय वाटत नाही इकडं आणखीन लोक बसलेली आहेत नाश्ता करतात इकडे. दादा काय वाटतंय यंदा हातकणंगलीमध्ये जयसिंगपूरमध्ये कोणाची हवा वाटते? तीन उमेदवार आहेत तिकडे आपल्याने काय कळली? बरं बरं ठीक आहे. आता आपण जवळपास या चौकामध्ये आपण जयसिंगपूरच्या मतं जाणून घेतली, लोकांची संमिश्र प्रतिक्रिया आहेत. कुणाचं मत आहे की मानेंना निवडून द्यायचं आहे राष्ट्रीय मुद्द्यावरती, कुणाचं मत आहे की सतीश पाटलांना एवढा फार एज दिसत नाही आहे, आणि कुणी म्हणत आहे की राजू शेट्टी क्लिअर कट या हातकणंगले मतदारसंघातनं दिल्लीला निवडून जात आहेत. हातकणंगले मतदारसंघ फार मोठा आहे, या पूर्ण मतदारसंघामध्ये आपण फिरणार आहोत आणि तिथल्या या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. बघूयात 2024 या लोकसभेच्या रिंगणामध्ये हातकणंगलेमधून कोण विजयी पताका फिडकावत आहे. धन्यवाद. मी शुभम पाटील, आपण पाहत होतात वज्रधारी न्यूज.